महत्वाची बातमी ती आहे अहमदनगर शहरातून. अहमदनगर शहरात गामा भागानगरे खून प्रकरणातील फरार आरोपीवर प्राणघातक हल्ला झालाय. माळीवाडा येथे घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून नुकतेच नगर शहरातील बालिकाश्रम रोड येथे गाजलेल्या गामा भागानगरे खून प्रकरणातील फरार आरोपी सरोदे याच्यावर आज शनिवारी हे प्राणघातक हल्ला करण्यात आला. हल्ला झाल्यानंतर संबंधित आरोपीला माळीवाडा परिसरात या घटनेतील मुख्य आरोपी समजले जाणाऱ्या गणेश हुच्चे यांच्या हॉटेलसमोर आणून टाकण्यात आले. तर हा हल्ला कोणी केला याचा शोध पोलीस घेत आहेत. तर घटनास्थळी अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचं पथक आणि कोतवाली पोलीस दाखल झाले. तर हल्ला नेमका कोणी केला याचा शोध आता पोलीस घेत आहेत. मात्र या घटनेनं पुन्हा एकदा अहमदनगर शहरात भीती निर्माण झाली आहे. मी सावरी तो कनकुलेशनला हजर व्हायला चाललो होतो. इथं ओंकार भागानगर ओंकार बोलो भागानगर भैया बेडकर आणि अजून एक जण त्यांनी मला उचललं आणि गुलचंदोर चौकातून सगळे हात पाय तोडले. मला डॉक्टर पण लागले माझा पाय तुटला माझी काही चुकीत नव्हती काही नव्हती तिथून उचलले.